आणि त्या या शेंगदाण्याचे लाडू कर छान. ठीक आहे, गुळ घालून का? हो हो, गुळ घालून. ठीक आहे, छान. आता आषाढी एकादशी चालू होणार आहे आणि त्यानिमित्त मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू करून दाखवणार आहे. अतिशय सिंपल पद्धतीने आणि खूपच सोप्या पद्धतीने आजची ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आपल्याला मध्य मिडियम आसेवरच छान असं खरपूस भाजून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्याचे साल चांगले निघत नाही इथपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. याला आता 5 मिनटं तर लागेलच आपल्याला. शेंगदाणे भाजता भाजता मधात खायला खूप आवडतात मला. खूप छान लागतात असे शेंगदाणे. एका प्लेटमध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि थंड करायचे. थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहे. आता मी साल काढण्याची पद्धत वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. एक नॅपकिन घ्यायचा आणि त्या नॅपकिनवर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे टाकून झाले की नंतर आपल्याला असे चोळून घ्यायचे आहे. चोळल्यामुळे काय होते, कचरासुद्धा इकडे जात नाही आणि आपले शेंगदाण्याचे सालसुद्धा चांगले निघतात. अतिशय सोपी पद्धत आहे ही. फ्राय करून बघा तुम्ही. आता शेंगदाण्याची पूर्ण साल निघालेली आहे. पाकडून घ्यायची तुम्ही किंवा आपली जी छोटी पुरीची जी चाळणी असते ना, त्यानेसुद्धा आपण गाळून घ्यायची. म्हणजे असे साल निघतात. आता इथे गूळ घेतलेला आहे. गूळ नरम गूळ घ्यायचा आपल्याला आणि चाकूच्या साह्याने आपल्याला तो कापून घ्यायचा आहे. आता 1.5 वाटी मी शेंगदाणे घेतले होते तर मी फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वाटीच गूळ घेणार आहे. आणि आपल्याला शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. थोडं फिरून घ्यायचं आणि थोडी इथे तूप झालेली आहे माझी, तर त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, नंतर गूळ टाकायचं आहे आणि गूळ टाकूनसुद्धा आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे. बघा असे आपले बारीक झालेले आहे. आणि सगळं मी शेंगदाण्याचा कूट आणि गुळाचा कूट एकत्र केलेला आहे आणि त्याला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. इथपर्यंत चोळायचं की जोपर्यंत आपला लाडू वळल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेच आता आपण लाडू वळायला घेऊ. फक्त असं आपल्या 2 हाताच्या साह्याने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे आणि हे लाडू अतिशय सुंदर लागतात खायला. आता उपासाचे दिवस चालू झालेले आहे. मधल्या वेळेस खाण्यासाठी केव्हाही तुम्ही हे लाडू करू शकता. बघा असा गोल झालेला आहे आणि तशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरासुद्धा लाडू वळून दाखवणार आहे. आणि असे लाडू जर तुम्ही करून ठेवले ना डब्यामध्ये तर तुम्ही केव्हाही खाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा देऊ शकता. असं नाही की आपण उपास असलं म्हणजे त्यावेळेलाच खायचं, पण केव्हाही तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता. अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झालेले आहे आणि अतिशय पांढरे शुक्रसुद्धा झालेले आहे. आणि एक मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. खूपच नरम झालेले आहे, तोंडात टाकतच विरघडणारे आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही शेअर करू शकता इतरांना. लाईक करा आणि तुम्ही पॅक डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. अतिशय सुंदर लागतात. 1 ते 2 महिने टिकणारे असे हे शेंगदाण्याचे लाडू आहे.